येवला शहराचे नाव कुठल्या ना कुठल्या आणि कोणत्या ना कोणत्या रूपाने ऐतिहासिक स्वरूपात नाव लौकिक होतच असतं, त्याचाच एक दुजोरा म्हणून जियाउल्ला फारुकी यांनीसुद्धा येवल्याचे नाव लौकिक केले आहेत. आंतरराष्ट्रीय कॅलिग्राफी सुलेखन आणि चित्रकला प्रदर्शनाचा इंडोनेशिया जकार्ता येथे दिनांक 8 सप्टेंबर 2024 रोजी आरंभ होत आहेत. या प्रदर्शनात जगातील एकूण 32 देशातील 150 पेक्षा अधिक चित्रकार व सुलेखक आपापल्या चित्र व कलांचा आविष्कार करण्यासाठी हजर राहणार आहेत. यात जवळजवळ 20 चित्रकार भारतातर्फे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यात आपल्या येवल्याचे आणि येवल्यासारखे ऐतिहासिक गावातून जियाउल्ला फारुकी यांचा देखील समावेश आहे. जियाउल्ला फारुकी हे अनेक वर्षापासून चित्रकलेचा त्यांना छंद आहेत. या प्रदर्शनाचे संयोजक गौरी युसुफ साहेब यांच्या मार्गदर्शनातून भारतातील सर्व कलाकारांची निवड करण्यात आली आहे. सदर प्रदर्शनी दिनांक 5 ते 8 सप्टेंबर पर्यंत इंडोनेशिया येथे आयोजित करण्यात आली आहेत. यापूर्वी जिया फारुकी यांनी अजमेर, राजस्थान, मुंबई, औरंगाबाद येथे देखील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात आपली उपस्थिती दर्शविली आहेत. परत त्यांनी येवल्याचे नाव लौकिक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत गरुड झेप घेतलेली आहेत. त्यांच्या या कारकिर्दीबद्दल येवला परिसर आणि जिल्ह्यातून त्यांचं कौतुक होत आहेत. पोलीस टाईम न्यूज 24 साठी काजी सलीम, येवला.